दुष्काळाचा नायनाट करण्यासाठी जानकी देवी बजाज संस्थेनं महत्त्वपूर्ण सामाजिक काम केलं आहे. यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून परिसर सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केलाय. रांजणगाव पोळ येथे 162 कोटींच्या CSR फंडातून होणाऱ्या विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. रांजणगाव पोळ येथे जलसंधारण कामाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, बजाजचे राहुल बजाज, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, आमदार प्रशांत बंब आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की दुष्काळाचा नायनाट करण्यासाठी जानकी देवी बजाज संस्थेनं ही महत्त्वपूर्ण सामाजिक कामं केली आहेत. यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून परिसर सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. 162 कोटींच्या CSR फंडातून होणाऱ्या विकास कामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. लासू स्टेशन तालुका गंगापूर इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या ताफ्याला स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळुंके यांनी काळा झेंडा दाखवून निषेध केला. स्वामीनाथ आयोग लागू करण्यात यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, बोंडाळीग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं जाहीर केलेली 37,500 रुपयांची मदत तात्काळ खात्यावर टाकण्यात यावी, मुद्रा लोन न देणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, बंद पडलेली रामकृष्ण बाबा सिंचन योजना सुरू करण्यात यावी, गंगापूर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा, तसेच लासूर येथील बिघडलेले कायदा सुव्यवस्थेचा सुधारून स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण करण्यात यावं, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सीताराम उगले, जिल्हा सचिव दुर्गेश राठोड, तालुका अध्यक्ष संपत रोडगे, अजय साळुंके यांची उपस्थिती होती.